विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये. मी सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो. हे पण विद्यार्थी मित्रांनो, थंबनेल तुम्ही पाहिलंच असेल, तुमच्या बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या असतील की मुंबई रेल्वेचं मिरेट अद्याप लागलेलं नाही. बरेच दिवस झाले तरी मुंबई रेल्वेचं अद्याप मिरेट लागलेलं नाही. का प्रॉब्लेम आहे, का लागत नाही मुंबई रेल्वेचं मिरेट? मुंबई रेल्वे असेल, नवी मुंबई असेल, नवी मुंबईचं रेल्वे ड्रायव्हरचं असेल, नवी मुंबईचं निवड होऊन सुद्धा बऱ्याच मुलांना बोलवलं, अनेक ठिकाणी मुलांना बोलवले. पालघरचे मुलं मुख्यालयाला हजर झालेले, पुणे शहरचे मुलं मुख्यालयाला हजर झालेले, पुणे ग्रामीणचे मुलं मुख्यालयाला हजर झालेले, अनेक मुलं त्या ठिकाणी गेलेले, परंतु अनेक मुलं त्या ठिकाणी निकालच बाकी आहे. विद्यार्थी मित्रांनो, निकालाला हा विलंब का लागत आहे? जर पुणे रेल्वेच्या बाबतीत विचार करायचा झालं, पुणे रेल्वेचा निकाला तुम्ही कंटिन्यू फोन करा, सर पुणे रेल्वेची काही अपडेट आहे का, अपडेट आहे का. मी खास त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. तुम्हाला एक 2-3 मिनिटं पाहिजे, परंतु तुमची सगळ्या शंका या ठिकाणी क्लिअर होणार मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे हरदेस सर द नेम ऑफ प्रायोरिटी, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी तुमच्या शंकाचं नक्की निरसन करेल. तत्पूर्वी जर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकन पण प्रेस करून द्या. ओके, ठीक आहे. पहा मित्रांनो, का लागत नाही रेल्वेचं मिरेट? तर विद्यार्थी मित्रांनो, रेल्वेमध्ये पेपरला बरेच अनेक विद्यार्थी एका बेंचवर बसले, त्याच्यानंतर कॉपी केस झाल्या, त्याच्यानंतर बरेच विद्यार्थी दोन काही ठिकाणी क्लासमध्ये सुविधा नव्हते व्यवस्थित, असं अनेकांचं सुविधा म्हणजे सुविधा होत्या, सुविधांचं काय करायचं आपल्याला 1.5 महिन्या 1.5 तासामध्ये, म्हणजे काय म्हणतात त्याला, आपलं ते हे नसतं का सुपरविजन जे झालं ते व्यवस्थित झालं नाही, आणि असे अनेक घोटाळे झाले असं तिथं निदर्शनात आलं होतं. पुणेचा पेपर आणि मुंबईचा पेपर एकाच दिवशी झाला होता, एकच पेपर झाला होता का, ज्या मुंबईचा निकाल सुद्धा फायनल लागलेला आहे, मात्र पुण्याचा अजून काहीच झालेलं नाही. पुण्यामध्ये दुसरी गोष्ट, मुलांना मार्क पण भरपूर आहेत. पुण्याचं अजून एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे पुण्यामध्ये मुलांना मार्क पण भरपूर आलेले आहेत, बरोबर. मात्र मित्रांनो, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ज्या तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारींचं प्रमाण हे मुंबईच्या तुलनेत खूप जास्त प्रमाण होतं. मुंबईमध्ये जास्त तक्रारीचं प्रमाण नव्हतं, मात्र पुण्यामध्ये तक्रारीचं खूप जास्त प्रमाणामध्ये प्रमाण होतं. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, झालं काय की पुण्याचा निकालामध्ये त्या ठिकाणी एवढ्या तक्रारी गेल्यानंतर पुण्याचा निकाल थांबवण्यात आला. ओके, त्यांची इंटरनल काही चौकशी चालू असेल, नसेल तो भाग वेगळा, अलक्षमध्ये किंवा ते मेरिट लावून पण देतील ना देतील तो भाग वेगळा, परंतु त्या ठिकाणी पुण्याचा रिझल्ट हा या ठिकाणी कुठल्याच प्रकारची अपडेट ही रिझल्टची नाही. आज मी 2-3 पुणे रेल्वे पोलिसांशी पण चर्चा करण्या म्हणजे कॉलवरती बोललो, काही कुठल्या प्रकारे अपडेट त्या ठिकाणी नाही, अलक्षमध्ये कुठल्याच प्रकारची अपडेट अजून आलेली नाही. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे अपडेट आल्यानंतर सर्वात आधी आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला घेऊन येईन, जरी उशीर झाला तरी चालेल, परंतु लेट पण परफेक्ट आणि थेट तुम्हाला माहिती अपडेट माहिती असते, त्याच्यामुळे चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. दुसरी गोष्ट, आता मित्रांनो पोलीस भरती जवळजवळ संपत आलेली, बरोबर, संपत मी संपलीच बा संपलीच म्हणा, कारण का आता काय झालं सगळं ना, आता कुठं राहिले पेपर विपर काय राहिले नाही मला वाटतं, नाही का, सगळे झाले, आता फक्त निकाल बाकी, आणि ज्यांचे निकाल राहिले त्यांचे पण निकाल लवकर लागतील, काळजी करू नका. एक दोन जर सोडलं, नवी मुंबई चालक सोडलं, त्याच्यानंतर आपलं हे सोडलं काय पुणे रेल्वे सोडलं, तर बाकी सगळ्यांचे निकाल लागतील. कारागृहाचा कट ऑफ लागू द्या, आणि पिंपरी चिंचवडचा किती कट ऑफ लागेल आणि मुंबईचा किती कट ऑफ लागेल या संदर्भात आपण व्हिडिओ बनवले होते, लाईव्ह पण आलो होतो, आणि या संदर्भात तुम्हाला माहिती पण दिलेली. आणि जवळजवळ पिंपरी चिंचवडची गुणतालिका अंतिम आलेली, फक्त नावानिशी आलेली नाही, त्याच्यामुळे आपल्याला मार्क लिस्ट लावायला थोडासा प्रॉब्लेम होतोय. मात्र लक्षात ठेवा, आज उद्या 2 दिवसात मार्क न स पण येऊन जाईल, म्हणजे 24 तारखेपर्यंत तुम्हाला काहीतरी मला वाटतं 24 का 26 तारखेपर्यंत काहीतरी हरकत जर घ्यायची असेल परत तुम्हाला मार्कावरती, तर तुम्हाला दिलेले त्याच्यानंतर लगेच मार्च एंडिंग पर्यंत, सॉरी डिसेंबर एंडिंग पर्यंत, म्हणजे ह्या वर्षाच्या शेवटपर्यंत तुमचा शेवट गोड होऊन जाऊन, लक्षामध्ये काय अडचण नाही मित्रांनो. 31 डिसेंबरची पार्टी तुमची कदाचित आनंदी होईल, तुमचं पिंपरीला सिलेक्शन झालेलं असेल. मित्रांनो, आपले बरेच विद्यार्थी का पिंपरीला 135+ आहेत का, ज्यांचं फायनल सिलेक्शन होत असतं, त्यातही काही शंका नाही. विद्यार्थी मित्रांनो, मला फक्त एक सांगायचं होतं लाईव्ह माध्यमातून की रेल्वेचं कुठल्याच प्रकारचं काही अपडेट आलं नाही, त्यामुळे रेल्वेचं अपडेट आहे का, रेल्वेचं काही अपडेट आहे का, त्या संदर्भात बोलू नका. मित्रांनो, तुम्ही मला विचारण्यापेक्षा मला तुमची जास्त काळजी असते, अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला लगेच देत असतो, कुठल्याही प्रकारे दिरंगाई न करता, सुटसुटीत स्पष्ट आणि एकदम आपल्या भाषेत, लक्ष्मी हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळे मग नवीन असेल तर चॅनलला शेजारील बेल आयकॉन दाबून द्या, सबस्क्राईब करा, लाल बटन दाबून सबस्क्राईबचं बेल आयकॉन वरती ऑल करा, म्हणजे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि माहिती मिळेल. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती काही महत्वाचे व्हिडिओज पण टाकत जाणार, इथून पुढे तुम्हाला गणिताचे काही लेक्चर पाहायला मिळतील,
नवीन शिक्षकांचे काही गणिताचे लेक्चर पाहायला मिळतील, काही मराठीचे काही असतील, मराठी तर मी असेलच ऍक्च्युअली, परंतु मराठी मी घेतोय तुमचं तर वाद नाही, सामान्यानं मी आहे, पंचतंत्र पॉलिटिक्स असे काही म्हणजे बेस लेक्चर काही शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी आपल्याला याच्यावरती पाहायला नक्कीच तो पुढे पण आपल्याला मिळत जातील, त्यात कुठल्या प्रकारची शंका नाही. फक्त मला एक सांगायचंय का थोडासा संयम पाळा, आपण 3 वर्ष संयम पाळा, थोडा संयम पाळा. ओके, तिसरा मुद्दा असा का 2022 भरती कधी, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे 2022 भरती कधी. विद्यार्थी मित्रांनो, 2022 भरती बद्दल मी नक्की मला बोलायला आवडेल की 2022 भरती जर विचार केला तर अधिकृत माहिती अद्याप जरी नसली तरी एक अधिकृत काही व्यक्ती असे बोलले जातं सूत्र की एक जानेवारी मध्येच होणार आहे, परंतु मला नाही वाटत जानेवारी, पण एक फेब्रुवारी मध्ये भरती होऊ शकते, एक फेब्रुवारी मार्च एप्रिल पर्यंत भरती होईल कदाचित. कारण का आपले जे महासंचालक आदरणीय संजयजी पाटील साहेब यांची कारकीर्द एकदम जबरदस्त राहिले तुम्हाला माहिती, आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये ऍक्च्युअली भरती त्यांना मोठी करण्याची म्हणजे आशा किंवा त्यांचं व्यक्तिमत्व तसं वाटतंय, परंतु कोरोनाचा कालावधी असल्यामुळे ते काही बरं झाले, परंतु ते आता थोडे दिवस त्या पदावर असणार, म्हणजे जून जुलैला ते रिटायर होतीलच मे बी मोस्टली, आणि त्याच्यानंतर मग त्याच्या अधोवरती एक चांगली अशी मोठी भरती, ही एक तुम्हाला एक क्ल्यू देतोय भरतीचा, एक मोठी भरती ते काढू शकतात, म्हणून एक मोठी भरती त्याच्या आधी होऊ शकते अलक्षमध्ये. त्याच्यामुळे मित्रांनो नक्की तयारी जोरदार करा, तयारीत राहा मित्रांनो, कुठल्याही प्रकारची दिरंगाई करू नका, लेक्चर असेल, क्लास असेल, सगळ्याच गोष्टीला आपले पण मित्रांनो मिशन खाकी बॅच मी परत घेऊन येतोय मित्रांनो, नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावरती मिशन खाकी बॅच घेऊन येतोय आपल्या अन अकॅडमीवरती मित्रांनो, तुमच्यासाठी खास अशी बॅच घेऊन येतोय अन अकॅडमी. तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरती करू शकता, खाली माझी लिंक त्या ठिकाणी जाऊन फॉलो करा, जेणेकरून जे मुलं प्लसचं ऍडमिशन घेऊ शकत नाही बेसिक शिकण्यासाठी, ते मुलं ऍटलिस्ट स्पेशल लेक्चर तरी करू शकतात, स्पेशल लेक्चर तरी पाहू शकतात अलक्षमध्ये, फ्री मध्ये मोफत, अतिशय मोफतपणे अलक्षमध्ये. त्याच्यामुळे मित्रांनो चालते, असा थोडासा संवाद साधण्यासाठी मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता, 2-3 दिवस झाले आपण लागलो नव्हतो म्हणून हा छोटासा व्हिडिओ बनवला होता. परत काही अपडेट आली, पिंपरी चिंचवड असेल, नवी मुंबई असेल, मुंबई असेल, काही होते अपडेट पोलीस भरतीची तुमच्यासाठी मी नक्की घेऊन येईन. त्याचबरोबर आज आपण SRPFचा पण व्हिडिओ टाकलेला आहे, काय SRPFच्या पण ते जागा सुटलेल्या गड्ड्याची त्याची जाहिरात आली, फॉर्म भरायला सुरू झाली का, ती पण अपडेट सर्वात आधी मी तुम्हाला घेऊन येईन. काळजी करायचं काहीच कारण नाही मित्रांनो, निश्चिंत राहा. ओके चालते मित्रांनो, भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत घेतो मी तुमचा निरोप. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओ, नवीन माहिती, नवीन अपडेट्स आपल्या पोलीस भरती गुरु हरदे सर या आवडता युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो जाता जाता व्हिडिओ आवडला सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा, शेअर पण करा आपल्या मित्रांपर्यंत, का जे मित्र पुणे सिटीची वाट पाहून बसते पुणे रेल्वेची त्या मित्रांपर्यंत पण हे करा, कारण कुठल्याही प्रकारे अपडेट अद्याप आलेले नाही, ज्यावेळेस अपडेट येईल त्यावेळेस सर्वात आधी अपडेट तुम्हाला देण्याचं काम करेल. ओके ठीक आहे चालतंय, थँक्यू, जय हिंद, जय भारत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणजे अन अकॅडमीमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. क्रॅक महाराष्ट्र भरती एक्झाम विथ इंडिया लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म म्हणजे अन अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो अन अकॅडमीला आपण प्रवेश घेत असतात, अन अकॅडमीला आपण प्रवेश काय घ्यायचं मित्रांनो, अन अकॅडमीला प्रवेश घेणे पाठीमागचा उद्देश काय, आपलं का अन अकॅडमीवरती असतात आपल्यासाठी प्लस लेक्चर्स, आणि या प्लस लेक्चरमध्ये काय असतं मित्रांनो, आपण कुठेही शिकणार नाही, इतकं स्वस्त अतिशय कमी किमतीमध्ये आपल्याला पूर्ण बॅचेस अनलिमिटेड बॅचेस असतात मित्रांनो, सर्व कोर्सेसना अमर्यादित प्रवेश असतात, संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केला जातो आणि भारतातील टॉप एज्युकेटर आपल्याला शिकवाय, म्हणजे परीक्षेची पूरी पूर्ण तयारी, संपूर्ण सिलेबस आपला आपल्या लाईव्ह वेळेनुसार घरी बसल्या शिकू शकता तुम्ही अलक्षमध्ये. त्यानंतर मित्रांनो स्पेशल क्लास वैशिष्ट्य बघा, आज मित्रांनो आज आपला स्पेशल क्लासचा तुम्हाला नेम हे सांगतो बघा, 5 ते 6 आणि 7 ते 8 असे 3 क्लास रोज आपल्याला तुम्हाला फ्री राहत जाणार आहे, मोफत फ्री क्लास राहणार आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही लगेच जाऊन अन अकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करायचे आणि त्या ठिकाणी तुम्ही लेक्चरचा लाभ घ्यायचा प्लस फीचरचा. त्यानंतर मित्रांनो बघा 26 डिसेंबरला रविवारी आपल्यासाठी एक टेस्ट सिरीज आहे मित्रांनो, ही सर्वांनी द्यायची मित्रांनो. ही टेस्ट सिरीज दिल्यानंतर आपल्याला त्याच्यातून जर नंबर आला मित्रांनो 1 ते 20 पर्यंत जर नंबर आला तर आपल्याला आकर्षक अशी स्कॉलरशिप मिळणार आहे, जेणेकरून तुम्हाला प्लसचं ॲडमिशन घ्या त्यासाठी खूप मदत होणार तुम्हाला. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्लस बॅच कोर्सेस, कोणकोणत्या बॅचेस कोर्सेस तुम्ही आमच्यासोबत तयारी करू शकता, पोलीस भरती असेल, सर्व सेवा असेल, तलाठी असेल, आरोग्य असेल, नौदल एक्झाम इत्यादी भरतीची तयारी तुम्ही करू शकता, भूमी अभिलेख असेल, एमडीचे असेल, माडा असेल, सर्वच भरतीची तयारी तुम्ही आमच्यासोबत करू शकता, ते बी परिपूर्ण अशी तयारी तुम्ही आमच्यासोबत करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो तलाठी मेगा भरती बॅच ही सुरू होते मित्रांनो, भारतातील टॉप एज्युकेटर तुम्हाला ठिकाणी शिकवतील, बॅच क्रमांक 11 तलाठी बॅच क्रमांक 11 या ठिकाणी सुरू होते, तिलाही तुम्ही प्रवेश घेऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाची ऑफर म्हणजे भंपर धमाका ऑफर, अटेन्शन लर्नर्स अन अकॅडमी आपल्यासाठी खास घेऊन मित्रांनो 3 महिन्याचं घ्या
सब्सक्रिप्शन आणि एक महिना मोफत मिळवा, चार महिने आणि सहा महिने घ्या, एक महिना मोफत आणि सात महिने असं आहे मित्रांनो. अतिशय माफक फीमध्ये मित्रांनो तुम्हाला सात महिने आणि चार महिने इथं शिकायला मिळणार आहे मित्रांनो, पोलीस भरती होईपर्यंत. त्याच्यानंतर प्लॅन्स, ओल्ड प्राईज, न्यू प्राईज मित्रांनो, तीन महिने, सहा महिने, बारा महिने, चोवीस महिने अशा बॅचेस असतात आपल्या. त्याच्यामध्ये ही ओल्ड प्राईज होती, आता प्राईज वाढली होती मित्रांनो मध्यंतरी, परंतु तुम्हाला काळजी करायचं कारण नाही. तुम्हाला आपला NH10 लाईव्ह हा रेफरल कोड वापरायचा आहे. NH10 लाईव्ह हा रेफरल कोड वापरा आणि विद्यार्थी मित्रांनो आनंद घ्या आपल्या बॅचचा. चालते मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा दिस इज युअर अनअकॅडमी. जय हिंद.